अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मोहतरम नाज़रीन, इस्तकबाल है आपका टी के न्यूज़ चैनल में और मैं हूँ टी के न्यूज़ चैनल रिपोर्टर हाफिज़ मोहम्मद अंसार सिल्लोड़ से। सिल्लोड़ के SDM ऑफिस के करीब कई मुद्दों के तहत चल रहे अमरन उपोषण के चलते हुए जिला पुरवठा अधिकारी महादेव किरौले ने अमरन उपोषण पर बैठे तमाम ही मुद्दों के लोगों से चर्चा की और उन्हें यकीन दिलाया कि आप तमाम के मुद्दों पर जो बेहतर हो उस मुताबिक कार्रवाई की जाएगी। आप तमाम ही लोग आपके अमरन उपोषण को ख़त्म कर दें, लेकिन तमाम ही लोगों ने जो वहां पर अमरन उपोषण के लिए बैठे हैं कहा कि जब तक जिलाधिकारी यहां पर आकर हमें लेखी में नहीं देते हम हमारा अमरन उपोषण जारी रखेंगे। पता नहीं लेटर कार्रवाई कब की जाएगी और अमरन उपोषण पर बैठे तमाम ही लोगों के मुद्दों पर गौर व फिक्र करके उन मुद्दों पर हक के साथ इंसाफ किया जाएगा। नाज़रीन, मैं इसी के साथ रुख्सती तलब करता हूँ। खुदा हाफिज़। मुझे Thank you।
अतिक्रमणाबद्दल मी भरपूर तक्रारी दिली आणि अतिक्रमणाच्या तक्रारी देऊ सुद्धा मुख्याधिकारी ऐकत की उलट्या आमच्यावर दबाव निर्माण करतात, आमच्यावर कारवाईच्या गोष्टी करतात आणि आमची मागणी एक त्याच्यामध्ये आमची मागणी काय आहे की आम्ही हे सगळे जे दुकानदार आहे रोडवरचे हे त्यांचे भाडे करून नियमित भाडं भरतात आणि ती जागा नगरपालिकेची आहे. आता मला सांगा ते भाडं घेतात जागा त्यांची मालक ते स्वच्छता कोणी करायची ती डापे कोणी टाकायची नगरपालिकेने तर ते डापे टाकून देत नाही. आम्हाला स्वच्छता दरवर्षी करायला लागली नागरिकांना तुमच्या पैशाने करा मग डापे जे बनवले मग ते तोडून टाकतात दरवर्षी हो. मग आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने काय बनवतो ते बनवा लोखंडी बनवा कशाचं बनवतं कसं बनवा अंडरग्राउंड करा अंडरग्राउंड ड्रेनेज करा तर ते त्यांनी केलं नाही. उलट त्यांनी अतिक्रमणाच्या नावावर काय केलं पुन्हा तोडफोड केली आणि माझ्या दुकानाचं नुकसान केलं 1.5 लाखाचं. म्हणजे अशा चुकीच्या कामाचे म्हणजे अंमलबजावणी करतात की याची तक्रार होती म्हणून आम्ही दुकानं तोडली म्हणून माझ्या तक्रार कुठं लिहिलेलं आहे की मी दुकानात तोडा अतिक्रमण तोडा हे डापे तोडा मी म्हटलं बनवून द्या ही मागणी माझी. मग चुकीचा प्रचार कसा करता ते पण माझी सरळ सरळ मागणी हा मुख्याधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबाव चुकीचे काम करतो त्यांना अभय देण्याचं काम करतो कारण सगळे प्रश्न जे सत्ताधारी लोकांच्या नगरसेवकांचे आहेत तुम्ही त्यांना नोटीस दिली त्यांना म्हणतात त्याच्यावर बंद करण्याची कारण ऐकत नसेल किती पत्र देतात त्याला किती संधी देतात त्याला हां ते सेव करतो हां जवळपास म्हणजे त्यांच्या विरोधात 15 तक्रारीमध्ये त्याच्यानंतर 13 प्रकरणामध्ये जो काही प्रकरण वरती केलं ना 90 दिवसाच्या आत ते प्रकरण निकाली काढावं लोकशाही दिनाची जी प्रकार असते 90 दिवसात निकाली काढावं निकाली काढला नाही मग शेवटी मी विभागीय आयुक्त कार्यालय सादर केलं इंटरव्ह्यूमध्ये आणि आता त्याला कलेक्टर पाठवलं तर मी म्हटलं चौकशीला प्रतिसाद जर अधिकारी देत दिसत तर त्याच्यावर पहिले कारवाई करा चौकशी होत नाही. दोन चौकशा चालू आहेत. 13 प्रकरणामध्ये केंद्रीयकर सरकारने 5 सदस्यीय समिती गठीत केली होती. पालिव सत्तेचे अध्यक्ष आहेत आम्हाला त्याच्यामध्ये जवळपास 4 महिने झाले चौकशी अहवाल देत नाही कलेक्टर तो अहवाल फॉरवर्ड करतो म्हणजे असा त्रास देतात
आम्ही कशासाठी लढतो सत्तेचे प्रकरण आहे माझे जनतेचे प्रश्न सगळे त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचे प्रश्न त्याच्यामध्ये आम्ही फक्त तक्रारी देत राहायचे त्यांच्याकडे उपोषण करा आंदोलन करा हे धंदे आमचे चार्ज रुपये रोज शकतो बाबा तो एवढंच निघालं बाकी काहीच नाही
नगर पालिके तो कोणता विषय गेला वरिष्ठ लेव्हलवर कारवाई होती अरे होतचे निर्देशक कोणत्याच प्रकारला कारवाई होणं गरजेचं असतं अर्थ कलेक्टर भ्रष्टाचारी पैसे काढा होते साफ सफाई जे नगर पालिकेचे 10 वर्षातून म्हणजे आजपर्यंत नाली साफ झालेली त्या वार्डातून निवडून आलो त्या वार्डासाठी 1 लाख रुपये दररोज आहे 1 लाख रुपये कलेक्टर साहब ने स्वतः सगळी मागणी त्यांनी स्वतः यावं पोलिस तक्रार द्यावी लागली कित्येक प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांच्या विरोधात तुमच्याकडे तक्रार दिलेली आहे त्यांच्यावर फौजदार दाखल करा त्याच्यामध्ये तुम्हाला नोंद दाखवले कायदे दाखवले सुप्रीम कोर्टचे सर्टिफिकेशन दिलेले तहसीलदार होकर मंडल अधिकारी Thank you.
पीके न्यूज, असर ऐसा जो नजर आए। सब्सक्राइब कीजिए और डेली नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाइए।